नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 30 एप्रिल 2023 रोजी झालेला पेपर, कंबाईनचा पेपर, त्यातील अतिशय महत्त्वाचा विषय अंकगणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचे आपण सखोल आपण ॲनालिसिस करणार आहोत, त्याचे एक्सप्लेनेशन घेणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, वर्तुळाचे क्षेत्रफळ क्ष चौरस सेंटीमीटर असेल आणि त्याचं वर्तुळाचं परीघ क्ष सेमी असेल, म्हणजे परीघ आणि क्षेत्रफळ सेम आहेत, तर खालीलपैकी कोणती त्या वर्तुळाची त्रिज्या होईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पहिली गोष्ट म्हणजे महत्त्वमापनवर एकदम महत्त्वाचा टॉपिक आहे, त्यात त्यावर याने सिम्पल वेने आपण सॉल्व करू. तर वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असते? पायर स्क्वेअर हे वर्तुळाचे क्षेत्रफळ म्हणजे एरिया, वर्तुळाचा एरिया ऑफ सर्कल. आणि वर्तुळाचा परीघ किती असतो? 2πr पेरिमीटर. आता वर्तुळाचे क्षेत्रफळ आणि परीघ दोघंही सेम आहेत, म्हणून पाय आर स्क्वेअर इज इक्वल टू 2πr. आणि सिम्पल आपण कॅन्सल आउट जर केले, पाय पाय कॅन्सल आणि इथून एक आर कॅन्सल, तर आर इज इक्वल टू 2, म्हणजे आपली जी वर्तुळाची त्रिज्या किती येईल? 2 सेंटीमीटर, ऑप्शन नंबर 2, राईट. फक्त बेसिक फॉर्म्युले जरी माहीत असली आपले 2D आणि 3D जे आहेत महत्त्वमापनमध्ये, तरी आपण 100% हा क्वेश्चन सॉल्व करू शकतो, जे पण क्वेश्चन येतात महत्त्वमापनावर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. एका दुकानदाराने 1500 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा झाला, तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती होती? आता 2340 रुपयांना त्याने तो विकला, म्हणजे तो विकल्यानंतर त्याला 60 रुपये तोटा झाला आहे, म्हणजे जे 1500 शर्ट होते 2340 रुपयांना विकल्यानंतर 60 रुपये त्याला तोटा झाला आहे. तर आपण 2340 म्हणजे ॲक्च्युअल किंमत किती मिळेल, केव्हा मिळेल? जेव्हा आपण 2340 आपण 60 रुपये ॲड करू, तेव्हा आपल्याला ॲक्च्युअल किंमत मिळेल. ती किती आहे? 2400 रुपये, बरोबर. आता 2400 रुपयांना किती शर्ट आहे? आपल्याला एका शर्टची किंमत माहीत करायची. 2400 रुपयांना 15 शर्ट आहे, राईट. तर एका शर्टची किंमत आली 1 9 आणि 160 रुपये, किती आली? 160 रुपये, राईट. तर ऑप्शन नंबर 2. थर्ड क्वेश्चन बघा, हा एकदम सिम्प्लिफिकेशनचा टॉपिक होता जो थर्ड क्वेश्चन आहेत, आणि इथे आपण घातांक वगैरे जे आहेत आपण A³ B³ वगैरे असं काहीही न करता तुम्हाला एक मी कन्वर्जनची टेक्निक शिकवते यामध्ये. बघा, तर 0.1 × 0.1 × 0.1 अधिक 0.02 × 0.02 × 0.02 अपॉन 0.2 × 0.2 × 0.2 प्लस, इथं कॉमन घेता येणार नाही लक्षात घ्या अगोदरच, 0.04 × 0.04 × 0.04, राईट. ह्यावर क्वेश्चन आहे. आता बघा, एक कन्वर्जन तुम्ही शिकलेलं असाल, तर 0.1 म्हणजे काय असतं? -1, राईट. -1 × -1 × -1 10⁻¹⁰ आपण हा जो 0.1 आहे त्याला कन्वर्जन काय करून घेतलं? -1 करून घेतलं. आता सेम जर आपल्याला आता इथे आता टोटल किती झाली जे व हे काय आहे, -1 − 1 − 1 हे किती झाले टोटल? -3 डायरेक्टली मी लिहितो इथं. ओके, सेम 1 × 10⁻³ ओके, अधिक आता हा 2 जर आपल्याला 2 घर इकडे जायचे राईट हँड साईडला, म्हणजे याचं 0.02 कन्वर्जन आपल्याला 2 करायचं आहे, तर 2 आपल्याला राईट हँड साईडला जावं लागेल, उजव्या बाजूला जावं लागेल, म्हणून 2 × 10⁻², 2 × 10⁻², 2 × 10⁻². मी फक्त 2 इकडे सरकलो, इकडे 1 सरकलो. आता बघा, 1 × 1 × 1 असतो, म्हणून इथे डायरेक्टली 1 घेतला. सेम हीच प्रोसेस इथे 2 × 2 × 2 × 10⁻⁻¹ × 10⁻⁻¹ × 10⁻⁻¹ डायरेक्ट मी इथे लिहून घेते पुढे. ओके, सेम इथे 4 तसंच 4 × 4 × 4 × 10⁻², 10⁻², आणि इथे 10⁻². ओके, 2 घर सरकला आपण आणि त्याचं कन्वर्जन करून घेतला. ओके, आता बघा हे सॉल्व करून घ्या आपण. 1 × 10⁻³ अधिक 2 × 2 × किती होता? 8, म्हणजे 2 घातांक 30 किती येईल तो? 8 × 10⁻³ अपॉन
इथे 8 × 10⁻³, सॉरी इथे 6 येणार, 2 × 2 + −6 −6 ॲडिशन होती ना. आणि इथे अधिक 4 × 4 × 4 किती होतात 64 × 10⁻⁶. ओके आता बघा, सपोज मला याचं कन्वर्जन आता 10⁻³ आहे. आता इथं जर मला 10⁻³ कॉमन काढायचं आहे म्हणजे कॅन्सल आउट करण्यासाठी छेदामध्ये पण अंशामध्ये पण, तर मला कोणती तरी एक संख्या छोटी करावी लागेल, राईट? ही मोठी जी संख्या हीला छोटी करावी लागेल म्हणजे इथं −3 येणार. आता एक लक्षात ठेवा, ही संख्या आपल्याला हे बघा −3 करायची म्हणजे ॲक्च्युली −6 पासून −3 जायचं आहे. तर आपल्याला ती संख्या ही फक्त ह्या संख्येचा विचार करा, ही संख्या −6 वर −3 आणायची, तर ही मोठी झाली ॲक्च्युली. मग ही जर मोठी झाली तर ही छोटी करायची, लक्षात घ्या. सेम म्हणजे याच्यामध्ये आणि आपण जी पुढे घ्या काहीच अंतर नाही, फक्त आपल्या सोयीनं आपण त्याचं कन्वर्जन करतो आहे, लक्षात घ्या. तर 1 × −3 0.008 तीन घर आपल्या इकडे सर्व लक्षात घ्या × 10⁻³. सेम लक्षात येथे पण सेम येणार, 8 × 10⁻³ अधिक आपल्याला −3 कॉमन करून कॅन्सल आउट, फक्त हे दोन संख्या राहतील, मग त्यांचे ॲडिशन होऊन आपण सिम्पली आपल्याला पुढे सॉल्व करणं सोपं जाईल. नंतर 8 × −3 झालं, नंतर ह्या इथे सेम 0.064 × 10⁻³. बघा सेम ही संख्या आणि ही संख्या सेम, फक्त आपल्या सोयीनं आपण त्याचं कन्वर्जन करून घेतलं. मी जर इकडे 3 घरं सरकलो तर ही 3 घरं याच्यात ॲड होऊन जातील लगेच, राईट? आता 0.008 आहे तर 8 केलं तर 10⁻⁶ होऊन जाईल, आणि इथे 0.064 आहे तर 64 केलं तर 0.6 − 6 होऊन जाईल, त्याच्यामध्ये ॲडिशन होऊन जाईल. आता बघा एक, आता मी −3 कॉमन काढतो, 0.008 × 10⁻³ आणि 8.064 डायरेक्ट ॲडिशन करून घेतली मी, हां ठीक आहे. आणि इथं 10⁻³ याची ॲडिशन काय येईल 1.008 आणि 8.0064. हे बघा एक्झॅक्ट 8 पट आहे, याला जर 1.008 × 8 केलं तर एक्झॅक्ट 8 पट आहे, म्हणून 1.8 आणि याला जर भाग दिला तर 0.125 आन्सर येतो आपला. ओके फक्त तुम्हाला हे जर कन्वर्जन आलं तर तुम्हाला काय ते A³ B³ हे काही असं सूत्र लावण्याची काही आवश्यकता बिलकुल नाही, डायरेक्ट फक्त एक कन्वर्जन जमायला पाहिजे. ओके तर आपलं ऑप्शन नंबर 2, पहिले तिन्ही क्वेश्चन जे आहेत 81, 82, 83 याचे ऑप्शन्स आहे 2, 2, 2. ओके नेक्स्ट क्वेश्चन आता 84 नंबर. बघा 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे व 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4, 6, 6, 7 असे होते, तर त्यांचे आजचे वय किती? ओके एक एक्झाम्पल सांग, 2 व्यक्ती आहे, एकाचं वय ए आपण ए कन्सिडर करू आणि एकाचं एक आहे तो बी कन्सिडर करू. त्याचं आजचं वय 21 कन्सिडर केलं आणि एकाचं इथं मी कन्सिडर केलं 28. हे आजचं वय, आता 7 वर्षापूर्वी त्यांचं वय किती असेल मला सांगा, 14 आणि इथे किती असेल 21, राईट? रेशो चेंज झाला आहे, इथं रेशो होता आपला 3:4, इथं 2:3 झाला आहे. ओके रेशो चेंज झाला आहे, पण 7 वर्षापूर्वी तुम्हाला सांगतो, 7 वर्षापूर्वी म्हटल्यावर प्रत्येकामधून 7-7 वजा होतात. ओके म्हणजे जी बेरीज होती, आता यांची बेरीज टोटल किती होती, 21 + 28 किती होती, 49 होती, ती आता किती झाली आहे 35 झाली, राईट? म्हणजे 14 महिने झाले. तर जर दोघांची बेरीज जर 49 होती पहिली आणि 7 वर्षापूर्वी ती किती होणार, 35 होणार, म्हणजे 14 प्रत्येकाचं वय 7 वर्षापूर्वी किती 7-7 कमी होतं, म्हणजे आपण 14 सबस्ट्रॅक करायचे असतात, लक्षात घ्या. तर आता ते 3 व्यक्ती म्हटलेले आहेत ना, किती व्यक्ती म्हटलेली तिथं, 3 व्यक्तींची बेरीज किती होती, आजच्या वयाची बेरीज किती, 72 वर्षे. रेशो कधीच दिलेला आहे आणि 7 वर्षापूर्वीचा दिलेला आहे, राईट? मग आपले 7 × 21 म्हणजे 72 होती जी पण आजची बेरीज होती, त्यांच्या वयाची बेरीज, आजच्या वयाची बेरीज किती होती, 72 वर्ष होती. आता 7 वर्षापूर्वी ती किती होणार, म्हणजे 21 वजा होणार, मग किती होणार ती, 51 वर्ष. आणि तेव्हाचा रेशो किती दिलेला आहे, 4:6:7, राईट? मग जर मी आता बघा रेशो कसा असतो, आता सपोज 14, 21 असं दोन आपण मी कन्सिडर केलं होतं, राईट? आता जर हा 14 रेशो कधी आला, असा आला आहे 2:3,
म्हणजे मला माहिती आहे एका कॉम्प 7 या दोघां संख्येने मी डिवाइड केलेलं आहे, मग त्यांचा रेशो गुणोत्तर काय मिळालं 2:3 मिळालं मला, राईट. म्हणजे मी जर एका संख्येने डिवाइड केलं म्हणून हा रेशो मिळाला, मी त्याच संख्येने जर या दोघांना गुणिले केलं तर मला ही संख्या मिळेल. जसं 2×7 केलं आणि इकडे 3×7 केलं तर मला ही संख्या आहेत, म्हणजे ही संख्या वय एक्झॅक्ट वय मिळून जाईल, वय मिळून जाईल त्यांचं, आणि हे रेशो वयाचं आपलं रेशो आहेत, राईट, लक्षात घ्या. म्हणून तिघांच्या वयांची बेरीज म्हटली ना, तरी तर मी काय करेल 4x + 6x + 7x टोटल किती झाले मग 51, राईट. बेरीज किती आली 17x 51, एक्सची किंमत किती आली 3 17. आता 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे मला भेटले 4x 6x आणि 7x, तर 4×3 6×3 आणि इथं 7×3 किती आलं मग 12 18 आणि हे 21. पण त्यांनी काय म्हटलं आहे आजच्या वय किती, त्यांची आजच्या वय माहीत करायची, हे 7 वर्षापूर्वीचं, म्हणजे प्रत्येकामध्ये 7 ॲड करायला लागतील. 12 + 7 = 19 18 + 7 = 25 आणि 21 + 7 = 28, म्हणजे ऑप्शन नंबर आपलं तिसरं, ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. आय होप तुम्हाला मेथड कळते आणि सोपं जातं आहे लक्षात ठेवण्यासाठी आणि अंडरस्टँड होण्यासाठी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. एका माणसाने बँकेकडून 10 + 12% सरळ व्याजाने कर्ज घेतले. 3 वर्षानंतर त्याने ₹5,400 सरळ व्याज फेडले, तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती होती? एकदम सोपा क्वेश्चन आहे बघा. आपलं सरळ व्याजचं सूत्र काय? सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू PTR/100. पी म्हणजे प्रिन्सिपल, टी म्हणजे टाईम पिरियड आणि आर म्हणजे रेट. ओके, आपलं काय माहीत करायचं? प्रिन्सिपल माहीत करायचं. आता त्याला व्याज किती मिळालं आहे? ₹5,400, राईट. आणि प्रिन्सिपल आपल्याला माहीत करायचं. टी किती आपला? टाईम पिरियड 3 वर्षाचा, राईट. आणि आर किती? रेट 12%, राईट. 100 इथे ओपनला. ओके, 54 भागिले गुणिले, आता भागिलेकडे जाताना गुणिले होणार इकडे, 3×12. ओके, इथे बघा ही किती होणार, इथं 18 + 54 म्हणजे 1800, सॉरी इथं खाली लिहितो जरा मी, 54×100 3×12 इथे किती होणार? 1800 होणार. आणि इथे 12 आणि इथे होणार 15चा भाग जातो, राईट. कितीचा भाग जाईल? 15 150. ओके, 180 ला 15 भाग जाईल, 150. आणि हे 150 × 100 ₹15,000. ओके, ऑप्शन नंबर 3 कोणतं? 12% जर 54 असेल तर 100 किती? नाही. ओके ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन आपला, एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते, तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती? बघा, पहिली किती होती? 16,000 म्हणजे 100%. दुसऱ्या वर्षी म्हणजे 95% ती किती असणार हे आपल्याला माहीत करायची. सेम जी किंमत येईल पुन्हा ही पहिल्या वर्षासाठी, फर्स्ट इयर, राईट. सेकंड इयरसाठी पण सेम काय होईल? 5% अजून ती कमी होणार, पुन्हा त्या किमतीला 100 मानायचं आणि 95% काढायचे. पण डायरेक्टली आपण काय करू? 16,000 × 95/100 × 95/100, राईट. आणि जी संख्या येईल ती गुणून घेऊ आपण, राईट. 0 1 0 तसं जर असणार. ओके, तर बघा 16×95/95 इथे, तर 16×95×95 तर आन्सर येतं आहे आपला. डायरेक्ट आपण आन्सर लिहितो आहे 1,00,010, राईट. म्हणजे आपला आन्सर 1 आता 1,00,000 कॅन्सल होणार आणि आपला आन्सर येणार 14,440 रुपये. म्हणजे दोन पहिलीची किंमत होती 16,000, ती किती होणार 5% जर कमी झाली तर 14,440. ओके, नेक्स्ट क्वेश्चन 87 नंबर. आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढवले,
फर्स्ट टाईम तिने 20% वाढवली, पुन्हा सलग 2 महिन्यात 10% व 25% वाढवली, तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली? बरोबर, आता मी असं कन्सिडर करतो, पहिले जे आघाडीचं भाडं होतं ते 100% होतं, 100 रुपये होतं, मग तिने 20% वाढवलं म्हणजे किती झालं, 120 रुपये, 120 रुपये, हां लक्षात घ्या, 120 रुपये, समजलं, 20% वाढवलं ना, 100 पहिले होतं ते आता 120 झाले, राईट, पुन्हा सलग 2 महिन्यात 10% व 25% वाढवलं, म्हणजे पहिले आतनंतर मग 120 होता, आता पुन्हा 10% वाढवलं, 120 10% 12 रुपये, म्हणजे 120 आणि त्याच्यामध्ये 12 ॲड करायचे किती झाले, 132 रुपये, पहिल्या महिन्याचा आता 132 रुपये झाला. आता त्यांनी म्हटलं 25% वाढवलं, आता 132 25% कसे काढायचे मला सांगतो मी. आता पहिले हे सांगा, फ्रॅक्शनमध्ये करायचं, 132 10% म्हणजे किती, 13.2, बरोबर ना, 13.2, हे 10% झाले, पुन्हा 10% 20% झाले टोटल, 132 10% म्हणजे किती, 13.2, बरोबर, पुन्हा याचे 10% म्हणजे याचेच किती झाले, 13.2. आता हे दोघांची जर ॲडिशन केली तर आपल्याला 20% किंमत, 20% म्हणजे किती माहिती होऊन जाईल, 132, पण आजला 25% पाहिजे ना, त्यासाठी आता हे जर 10% असेल 13.2, तर 5% म्हणजे किती, 13.2 म्हणजे भागिले जर 2 केलं तर आपल्याला अर्ध किंमत म्हणजे 6.6, हे 6.6 म्हणजे किती झाली, हे 5%, हे 10% आणि हे 10%, फ्रॅक्शन करून केलं तुम्ही तर इझिली सॉल्व्ह होणार, तुम्ही डायरेक्टली काढायला लागले 132 25% तर कॅल्क्युलेशन ओढून जाणार, हे सेकंदात होऊन जाईल, लक्षात घ्या, यांची ॲडिशन करायची फक्त, ही 10 इथं आलं, 1 7 3 9 10 13 ह्याच्याला आले 1 इथे आले 33, राईट, म्हणजे 132 25% म्हणजे किती, 33, आणि त्यात ॲडिशन करायची फक्त, म्हणजे की 132 आणि 33 किती होतं, 155 रुपये, पहिले किती भाडं होतं, 100 रुपये, आता किती झालं, 155, म्हणजे 55% वाढलं ना, मग ऑप्शन नंबर दोनच करेक्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, अटेन्शन, सिम्प्लिफिकेशनचा दुसरा क्वेश्चन बघा, सिम्प्लिफिकेशन एकदम इम्पॉर्टंट टॉपिक आहे मॅथ्सिंगमध्ये, 2 क्वेश्चन आले आहेत आपल्याला आतापर्यंत. ओके, हे बघा, पहिले जो आपला बोडोमास रूल आहे, बोडोमास रूल जो आहे त्याच्यामध्ये पहिले ब्रॅकेट सॉल्व करायचे असतात, लक्षात घ्या, नंतर मग डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन असे रूल्स आहेत, ब्रॅकेट सॉल्व करून घ्यायच्या अगोदर डायरेक्टली आपण सॉल्व करू. आता -2 -3 म्हणजे किती, -5 गुणिले +5 +3 8 भागिले -2 -3 -5. ओके, नंतर -6 -4 -10, राईट, इथे आय थिंक हां भागिले आहेत, राईट, ओके, भागिले डिवायडेड बाय -7 आणि -5, बघा ॲडिशन होती आणि मोठ्या संख्येत चिन्ह लागतं, -, असल्यावर -, प्लस होतं, ॲडिशन तर होती पण मोठ्या संख्येत चिन्ह लागतात, तिथे मोठी संख्या -7 म्हणून त्या संख्येचं चिन्ह लागतं, राईट, त्यात आता बघा, ती लिहिताना मी एक अशा पद्धतीने लिहितो -5 × 8/-5, राईट, आणि हे लिहिताना -10/-12, हा -5 -5 कॅन्सल झालं, हे -- चिन्ह कॅन्सल झालं, आता इथं राहिले 8/10/11, राईट, आता एक रूल असे ना, 8 × 12/10, म्हणजे हा जो छेदामध्ये असतो तो अंशस्थानी जातो, जर आपण त्याचं कन्वर्जन केलं तर याला अशा पद्धती आपण असं पण लिहितो 8/8 असं पण लिहितो, आणि जर त्याचं कन्वर्जन जर मल्टिप्लिकेशनमध्ये करायचं असेल तर हा 12 वर जातो आणि 10 खाली येतो, स्थान बदलतात, मग 96/10 आणि हा वर जाणार तर 9.6, आपला आन्सर 9.6, समजलं, फक्त तुम्हाला हे लक्षात घ्या, एक एक ब्रॅकेट सॉल्व केला तर आन्सर लवकर मिळेल. ओके, तुम्ही लगेच जो रूल्स जर फॉलो केला नसता तर इथं तुमचं आन्सर मे बी मिस्टेक होऊ शकली असती, रूल्स फॉलो करणं आवश्यक आहे. आपलं आन्सर आलं ऑप्शन नंबर 4. ओके, एकदम इझी वेने जातो आहे आपण, लक्षात घ्या, काहीच डिफिकल्टी नाही, काही फॉर्म्युला नाही, काही नाही, काही नाही, आपण इथे पण बघा सरासरीचे क्वेश्चन आलेले आहेत, राईट, सरासरीचं क्वेश्चन बघा, एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो, राईट, आणि त्यामुळे त्याची सरासरी 4 वाढते, तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती आहे. ओके, बघा पहिले तर सरासरी सूत्र काय, बेसिक फॉर्म्युला काय, एकदम बेसिक फॉर्म्युला आहे तो सरासरीचा, सरासरी इज इक्वल टू एकूण
संख्यांची बेरीज, आता इथं संख्याने तर धाव आहे म्हणून एकूण धावांची बेरीज, बेरीज एक मिनिट मी थोडं सरासरी इक्वल इज इक्वल टू एकूण धावांची बेरीज, बेरीज ओके एकूण धावांची आणि किती म्हणजे डाव किती होते एकूण डाव, म्हणजे आता एकूण धाव म्हणजे किती, एकूण धाव एका एका डावामध्ये केलेले रन म्हणजे मग तीन चार असतील तर मग एकूण डावा इथे असतील आणि इथून एकूण धावांची बेरीज एका डावामध्ये त्यांनी इतके रन केले मग इथं इथे इथे असे काउंट होणार एकूण धावा काउंट होणार ओके. आता मला सांगा 19व्या डावात त्यांनी किती रन केलेले, 98 रन केलेले. मग मी असं कन्सिडर केलं 18व्या डावापर्यंत त्याचे रन किती होते, तर मी इथे 18 कन्सिडर करतो आणि एकूण सरासरी एक्स मानतो आणि इथे एकूण धावा वाय मानतो. लक्षात घ्या फॉर्म्युलामध्ये फक्त मी एक्स वाय कन्स मतलब मांडलेलं आहे मी. आता मला एकूण धावा माहीत होतील त्या किती आहे 18x, म्हणजे 18व्या डावापर्यंत त्याचे किती धावा होत्या 18x. आता 19व्या डावामध्ये काय होतं त्याची जी सरासरी आहे ती 4 वाढते. सेम मी फॉर्म्युला सोडत नाही बघा, हे बघा ही 18व्या डावापर्यंतची सरासरी आणि 19व्या डावानंतरची सरासरी ती किती वाढते 4 वाढते राईट. रन किती आहे 18x 18व्या डावापर्यंत आणि पण 19 डावेत किती होतं त्याचे 98 म्हणजे ॲडिशन 8 आणि एकूण डावा किती 19. आता मग ते आपण सॉल्व करून घेऊ 19x प्लस 4 किती 76 18x प्लस 98 राईट. इकडे मायनस होणार एक्स इज इक्वल टू हा, तिकडे मायनस होणार किती 22. आता 22 काय आलं आहे आपलं 18व्या डाव्यापर्यंत सरासरी, पण आपल्या त्यांनी काय विचारलं 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती आहे हे माहीत करायचं आहे. मग इथे किती होती आपली इथे मांडलेली बघा 1 + 4 मग ती किती झाली 26. 22 4 मिळवली 26, मग ऑप्शन नंबर आपलं 4 ओके. आणि लक्षात बघा फक्त फॉर्म्युला माहीत असेल आणि तुम्हाला सॉल्व करण्याची टेक्निक माहीत असेल तर तुम्ही इझिली इथं एकदम कमी कमी वेळात लेस दॅन एक मिनिटापेक्षा पण कमी वेळात तुम्ही हे सॉल्व करू शकतात ओके. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन, एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या एका वर्तुळाचे क्षेत्रफळ हे 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर व 12 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतके असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती ओके. एकदम बेसिक क्वेश्चन आहे महत्त्व आपण सेकंड क्वेश्चन आपल्याला मिळालं आहे बघा, तो इम्पॉर्टंट टॉपिक आहे बघा. वर्तुळा त्यांचा फोकस होता यावेळेस, तर वर्तुळाचे क्षेत्रफळ हे 3 सेंटीमीटर आहे बघा. आता आपल्याला एक मोठा वर्तुळ आहे सपोज त्याने म्हटलेले एक असं मोठा वर्तुळ आहे त्याच्यासमोर म्हणजे असे 3 वर्तुळ आहेत राईट. त्यांची जी हे आहेत क्षेत्रफळ आहेत ती असणाऱ्या 3 वर्तुळांच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतकी असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या म्हणजे या तिघांचं पण क्षेत्रफळ जेवढं असेल तेवढं याचं क्षेत्रफळ आहे ते म्हणजे याची त्रिज्या माहीत करायची आपल्याला राईट. तर आपण आता क्षेत्रफळ सूत्र काय वर्तुळाचं पायर स्क्वेअर राईट पायर वन पायर टू पायर थ्री राईट. पहिले याचं किती पाय आर म्हणजे 3 स्क्वेअर इथं 3 टाकल्यानंतर 9 ओके. इथे पाय इथे जर 4 किंमत 16 आणि इथे 12 किंमत टाकले 12 स्क्वेअर किती होणार 144. पाय मी मायन इथं कॉमन घेतला तरी 9 + 6 + 16 + 144 तो किती झाला 169 राईट. आणि इकडे किती आहे पाय आर मग आपण जो मांडलेला आहे तो इथे मोठा वर्तुळाचा पाय आर स्क्वेअर तो 169 पाय ओके. बघा आरचा स्क्वेअर इथं राईट पाय कॅन्सल आरचा आता 169 कोणाचा वर्ग आहे 13 तर ते मोठ्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल 13 सेंटीमीटर राईट. हे बघा तिनाचं इथं पहिलं जे क्षेत्रफळ आहे वर्तुळ त्याचं 3 सेंटीमीटर त्रिज्या आहे ते फॉर्म्युलानुसार आपण त्याच्यावर क्षेत्रफळ काढून घेतलं ठीक आहे. ज्याला आपण 9 पाय आलं इथे 16 पाय आलं इथे 144 पाय आलं राईट. आपण पाय कॉमन काढून घेतला आणि मग 169 पाय आपलं पूर्ण यांचं क्षेत्रफळ तिन्ही वर्तुळांचं क्षेत्रफळ आलं तेच मोठ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ इथे त्यांनी मानलेलं त्याची त्रिज्या माहीत करायची होती आपल्याला 169 कोणाचा वर्गमूळ होतं तर ते 13 राईट ऑप्शन नंबर 3. आता इथं
हा कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न होता. आयोगाने 1296 उत्तर दिलेले आहेत. आपण दोन्ही पद्धतीनं त्याचं आन्सर माहीत करू. बुद्धिबळाच्या पाटावर किती चौरस होते बघा, हे एक पद्धत होती ॲक्च्युली मुलांनी मग तेच आन्सर केलं होतं की बुद्धिबळाच्या पाटावर, राईट, इथं 8 असतात घर. बुद्धिबळाच्या पाटावर म्हणजे किती संख्या असतात त्यांचे, 1 2 4 1 2 3 4 5 6 7 8 बघा, असे पण 8 उभ्या आणि आडव्या लाईन्स ज्या असतात त्या 8 8 असतात, लक्षात घ्या. तर बघली तर ड्रॉ करून घेऊ एक छोटीशी डायग्राम. एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ, ओके. एक दोन तीन चार पाच सहा आणि सात आठ, ओके. एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ, इथे 1 2 4 5 6 7 8 बघा, चौरस, ओके, आणि चौकोन. तर प्रिंटिंग मिस्टेक झाली होती, तर ऑप्शन नंबर आपलं होतं ते 1296 होतं. तर तिथे काय होतं की सर्वांची बेरीज आडवे जे आहेत त्यांची बेरीज ती आहे ती 36 आहे बघा, 8 7 15 6 21 5 25 21 5 26 26 4 30 7 36 आडवे आणि उभे जे आहेत लाईन्स आहेत त्यांची बेरीज, जे आडव्यांची बेरीज किती आली 36 आणि उभ्यांची किती आली ती पण 36 आली, यांची येते 1296, त्या ऑप्शन नंबर आपलं 3 येईल. लक्षात घ्या हे चौकोन्स आहेत. तर हा जरा प्रश्न पहिले आन्सर केले चेंज झालेला होता, तर 1296 हे आपलं आन्सर होतं, राईट. तर किती होते चौरस ते असतात 1296. नेक्स्ट क्वेश्चन 92 नंबरचं बघा. जी श्रेणी दिलेली त्याला 15 21 24 30 32 39 51 तर डिफरन्स कसा आहे 12 15 नंतर 21 नंतर 24 नंतर 30 नंतर 32 नंतर 39 नंतर 51, राईट. हे बघा हा 6 डिफरन्स आहे, हा 3 डिफरन्स आहे, हा 6 डिफरन्स आहे, हा इथं 2 डिफरन्स आहे, इथं गडबड झाली लक्षात घ्या. इथं जे रेग्युलर फॉलो होते ती 3 डिफरन्स पाहिजे, म्हणजे 6 आला असतं, म्हणजे 33 असतं ते 6 आणि पुढे जाऊन मग 3 आणि 6 म्हणजे 39 आपण 3 मिळवले तर किती येतं 42, पुन्हा 6 मिळवले तर किती येतं 42, हां 6 मिळवले तर 48, 48 पुन्हा 3 मिळवले किती येतं 51, राईट. तर आपली जी श्रेणी आहे ते रॉंग पद कोणतं आहे आपलं 4 नंबरचं 32, ओके. लक्षात आलं 6 3 6 3 असा डिफरन्स होता आणि आपलं जे चुकीचं पद शोधायचं होतं ते आलं आपलं 32, राईट, ओके. आता बघा 93 नंबरचं. खाली 2 विधाने आणि 2 अनुमाने दिली आहेत, योग्य पर्याय शोधा. सर्व शिक्षक कलाकार आहेत, सॉरी सर्व शिक्षक कलाकार आहे ना, एक मिनिट, सर्व शिक्षक बघा मी जर याची डायग्राम जर काढली व्हेन डायग्राम, तर सर्व शिक्षक काय कलाकार आहेत, राईट, आणि काही कलाकार आनंदी राहतात, काही कलाकार सर्व नाही काही कलाकार, हे बघा आनंदी राहतात, काही कलाकार आनंदी, राईट. आता त्यांनी अनुमान काय म्हटलेलं आहे, सर्व शिक्षक आनंदी राहतात, सर्व शिक्षक आनंदी का नाही, काही कलाकार आनंदी सर्व नाही, राईट, म्हणजे पहिलं स्टेटमेंट आहेत ते रॉंग आहेत. जे आनंदी राहतात बघा, जे आनंदी राहतात म्हणजे जे आनंदी आहेत हे सर्व आनंदी आहेत ते सर्व कलाकार आहे नाही आहे, जे सर्व आनंदी आहेत ते सर्व कलाकार आहे का नाही, ते काय काही आनंदी आहेत, काही आनंदी आहेत तेच कलाकार आहेत, सर्व आनंदी हे कलाकार नाहीत, म्हणून दुसरं पण जे आहेत ते रॉंग आहेत, म्हणून ऑप्शन नंबर आपलं 3 क आणि ड दोन्ही असत्य आहे, ओके. समजलं, डायग्राम काढली तुम्हाला लगेच लक्षात येऊन जातं आपलं जे ऑप्शन्स योग्य काय आहे.
ओके. नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन आपला, अंकिताच्या आईची वय तिच्या वयाच्या अडीचपट आणि तिच्या भावाच्या वयाच्या चारपट आहे, बरोबर. अंकिताच्या आईची वय तिच्या वयाच्या अडीचपट आणि तिच्या भावाच्या वयाच्या चारपट आहे. त्यांचे एकूण वय 66 वर्ष आहे. अंकिताच्या भावाची म्हणजे अंकिताचा भाऊ आहे त्याची 2 वर्षानंतरचे वय किती असेल माहीत करायचे, राईट. बघा, हे पहिलं स्टेटमेंट, अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या अडीचपट आहे आणि तिच्या भावाच्या वयाच्या म्हणजे त्याच्या तिच्याच मुलाच्या अंकिताच्या भावाच्या वयाच्या चारपट आहे. मी सपोज असं कन्सिडर केलं की जो आहेत अंकिताचे जे भाऊ आहे त्याचं वय एक्स मानलं मी सपोज, राईट. तर आईचं वय किती होणार मग? 4x होणार. हे बघा एक मिनटं, अंकिताचा भाऊ त्याचे वय मी एक्स मानलं, आईचे वय किती होणार मग? चारपट आहे ना अंकिताच्या भावाच्या वयाच्या, तिच्याच मुलाचे चारपट आहे, 4x. ओके. आणि तिच्या वयाच्या काय 8 होणार. एक मिनटं, काहीतरी मिस्टेक झाली. आणि अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या अडीचपट आणि तिच्या भावाच्या वयाच्या चारपट आहे, राईट. भावाचं वय मी जर एक्स मानलं आहे तर आईचे वय किती होणार? 4x होणार. आणि हां, जर 4x असेल आणि हे अडीचपट आहे बरोबर, अडीचपट म्हणजे काय? 5/2 म्हणजे बघा, आता जी हे वय, हे आईचं वय, राईट, हे अडीचपट आहे, राईट, कोणाच्या? अंकिताच्या वयाच्या, बरोबर. हे जर अडीचपट आहे तर एक पट किती असेल की ज्यामुळे मला कोणाचं वय मिळेल? अंकिताचं वय मिळेल. तर आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर बघा किती मिळतं मग, क्रॉस मल्टिप्लिक 4x × 1 y × 5/2, राईट. आणि 4x 8x / 5/y, 4x × इकडे जाणार, 4x × 2 जाणार आणि 5 खाली येणार, राईट. आता आपण हे सॉल्व करू, आपलं वय मिळून गेलं प्रत्येकाची, राईट. मी ठीक आहे तो x + 4x + 8x/5 किती टोटल बेरीज? 66 वर्ष, राईट. तर आता हे सॉल्व करू आपण, हे बघा 5 इथे, ओके. जर एलसीएम घेतला तर इथे किती येईल? प्रत्येकाचा अंश तिथे 1 असतो, तो 5x थोडं मी इथे लिहितो. हे बघा 5x + 20x + 8x/5 = 66, ओके. 66 झालं, यांची बेरीज झाली 33x / 5, 66 × 2 x = 10. मी एक्स कोणाचं वय, 10 कोणाचं, एक्स कोणाचं वय मानलं तर अंकिताच्या भावाचं, 2 वर्षानंतर किती होणार मग? x + 2, तर 10 + 2 किती झालं ते? 12 वर्ष. समजलं? आता तुम्हाला एक ट्रिक सांगतो, एक मिनटं, हां इथं 12 वर्ष. कधी पण असा क्वेश्चन आला तुम्हाला एक्स मानायचं आहे किंवा काही असं हे 4x वगैरे असं आला, पट वगैरे आली, तर आहे ना पूर्ण स्टेटमेंट वाचल्यानंतर लक्षात घ्या, कम्पॅरिझन करताना आहे ना सेकंड आणि फर्स्ट असं कम्पॅरिझन करायचं आहे. जसं मी केलं ना, अंकिताचं वय तिच्या वयाच्या अडीचपट आहे अंकिताच्या आईचे वय आणि तिच्या भावाच्या वयाच्या चारपट आहे. म्हणजे जर मी येथे एक्स मान घेतलं तर मला इझिलीच सॉल्व करायला सोपं गेलं, राईट. आणि इथं 4x जर आता अंकिताच्या आईचं वय जे 4x आहे, मग अंकिताचं वय मला माहीत करायचं तिचं अडीचपट आहे ना, मग मी 4x जर मी अडीचपट मानलं तर 1 म्हणजेच अंकिताचं वय किती येणार मग? हे y = अंकिताचे वय. ते आपल्याला मिळून गेलं 1 काढले आपण तर 8x / 5 होऊन गेलं. आता मला जर अंकिता जरी विचारलं असतं तरी मला काढता आलं असतं वय, ते किती होतं? 8x / 5, राईट. इथं 8x / 5 होतं, एक्स किती आपला 10/5 = 2, 16, राईट.
मग क्रॉस व्हेरीफाय पण करू शकतो. बघा एकची किंमत आपल्याला आता हे वय मिळालं याचं अंकितचं भावाचं, ही अंकिताचं वय मिळालं आणि हे कोणाचं वय आईचं वय, मग ते किती आलं 4x म्हणजेच 40, 50 आणि 6 16 किती झाले 66. ओके लक्षात आलं तुमच्या, एकदम इझी आहे, लक्षात घ्या. फक्त तुम्हाला मांडता आलं पाहिजे हे जे गोष्टी ना, एक्सप्रेशन वगैरे आपण म्हणतो ना एक्स मानायची किंमत वगैरे, त्या मांडता आल्या पाहिजे, आपण इझिली आपण सॉल्व करू शकतो. ओके आता नेक्स्ट क्वेश्चन बघा, मी तुम्हाला हे पझल सॉल्व करण्याची एकदम इझी टेक्निक सांगतो. खाली दिलेल्या माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा व प्रश्नांची उत्तर द्या. ए बी सी डी ई एफ आणि जी एका भिंतीवर बसले आहेत, राईट, पूर्वेकडे तो पूर्व आहे सपोज पश्चिम, राईट. मग मला सांगा आता उत्तर कोणती येणार, सांगा लवकर. ही उत्तर ही दक्षिण, राईट, समजलं. हे पुरेकडे तोंड करून बसले आहेत सगळे, ए बी सी डी ई एफ, सी आणि हा सी हा डीच्या तात्का. आता हे स्टेटमेंट वाचताना लक्षात घ्या, जेव्हा पझलचे तुम्ही असे क्वेश्चन येतात तेव्हा मी क्वेश्चन वाचून घ्या. जीच्या उजवीकडे कोण बसले आहेत, जीच्या इथे दोन कोणीतरी बसलेले असेल त्याच्या उजवीकडे, हां म्हणजे इकडे ह्याच्या साईडला, ही जर पूर्वेकडे असेल तोंड करून बसले, इथे कोण बसले आहेत, जीच्या उजवीकडे कोण बसले, डी हा दक्षिणेकडून दक्षिणेकडील टोकापासून तिसऱ्या स्थानावर आहे, बरोबर. जी हा ई आणि एफच्या मध्यात बसला आहेत. तुम्ही पूर्ण सॉल्व करणार नाही, कारण तुम्हाला सांगतो जो क्वेश्चन आहे ना हा पझलचा, तुम्हाला फक्त स्टेटमेंट हे आहेत ही पझलचे क्वेश्चन, हे लास्टपासून रीड करायला सुरुवात करा. तुम्ही जे पहिले स्टेटमेंट वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येऊन जर काय बेसिक दिलेलं आहे आणि स्टेटमेंट जे आहेत त्यांनी, कारण जे महत्त्वाचं असतं ते लास्टला दिलेलं असतं, कोणतीही एक्झाम असो पझलच्या क्वेश्चनमध्ये, तर लास्टपासून सुरुवात केली तुम्हाला लगेच लक्षात येऊन जातं नेमकी तिथं महत्त्वाचं दिलेलं असतं, लक्षात येऊन जातं तुम्हाला आन्सर काय आहे. आता बघा, जी आणि जी हा एफ इथं एक तर अशी कंडिशन इथं ई असेल किंवा एफ असेल, इथं ई किंवा एफ असेल, राईट, दोघांच्यामध्ये. आणि इथं ऑप्शनमध्ये बघा ए बी ए सी डी एफ दिलेलं आहे, कोणतं ऑप्शन येणार आहे, जी ई आणि एफच्यामध्ये जी, तर ऑप्शन ऑबियस इथं एकच, जर ई असता इथं ऑप्शन्सपैकी तर तुम्हाला पूर्ण सॉल्व करायची आवश्यकता असती. तुम्हाला किती मोठं म्हणजे अराऊंड तुमचे 30 ते 40 सेकंद वाचले इथं डायरेक्ट, तुम्ही जर इथं लास्ट स्टेटमेंटपासून वाचायला सुरुवात केली तर तुमची इथं 30 ते 40 सेकंद असते. तुमच्या लक्षात प्रश्न काय विचारला आणि ऑप्शनमध्ये काय दिलं, लगेच तुम्ही एफ करू शकता, लक्षात आलं. पूर्ण सॉल्व करायची आवश्यकताच नाही डायरेक्ट, फक्त तुम्ही इथं आपल्याला फक्त ऑप्शन्स मार करेक्ट ऑप्शन्सवर जाण्याची आवश्यकता आहे, ते कोणत्याही वेने जा तुम्ही, राईट, सॉल्व करायलाच पाहिजे असं काही, तुमच्या ट्रिक्स जर माहीत असेल तुम्हाला सॉल्व करण्याची तुम्ही इझिली तिथं पोचू शकता ऑप्शन्सवर. ओके 96 नंबरचं क्वेश्चन बघा. आता जर 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिन मंगळवारी असेल, म्हणजे 21 जूनला आपला योगा दिन असतो, तो कोणता मंगळवारी असेल 2016, राईट, तर त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या वारी असेल, राष्ट्रीय विज्ञान कधी असतो 28 फेब्रुवारी रोजी असतो, कोणता वार असेल, राईट. आता बघा, हे जे 2016 हे पहिले लीप वर्ष माहीत पाहिजे, राईट, लीप वर्ष माहीत करण्याची टेक्निक सांगतो तुम्हाला. लीप वर्ष कसं माहीत करतं, एक सेंचुरी इयर असतं आणि एक साधं वर्ष असतं. ज्या साधं वर्ष असेल 2012 शेवटच्या 2 संख्येला 4 भाग जातो, 4 कसोटी काय की शेवटच्या 2 संख्येला 4 भाग घ्यायला पाहिजे, म्हणजे ज्या इयरला 4 भाग जातो त्या सर्व संख्या म्हणजे तो लीप वर्ष. आणि सेंचुरी इयर असेल तर 400 भाग घ्यायला पाहिजे, म्हणजे जसं 400 800 1200 हे लीप इयर, 100 लीप इयर नाही, 200 लीप इयर नाही, 300 वर्ष लीप इयर नाही आहे, लक्षात घ्या 400 800 1200 हे लीप वर्ष आहेत. ओके नेक्स्ट, मग आता याची कन्सेप्ट अजून एक ट्रिक सांगतो तुम्हाला, आपली ऑड डेज कशी लक्षात ठेवायची, 30 32 33 23 23, राईट, ही जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल जानेवारी 31 आहे, लगेच लक्षात येतं 31 असतो ना, मग त्याला 7 भाग गेला तर मग रिमाइंडर किती येतो, 3 येतो, 7 4 8 पूर्ण भाग जातो 28 आणि रिमेनिंग किती संख्या असतात, मग 3 नंबर्स, मग हे रिमाइंडर. आता हे ऑर्डिनरी इयरसाठी लक्षात घ्या, म्हणजे साधार वर्ष असतं त्यासाठी, लीप इयर नाही, लिपला 29 दिवसांचा आपला महिना असतो फेब्रुवारी, मग इथं एक येणार, लक्षात घ्या इथं काय येणार, एक येणार. ओके ही आपली ट्रिक आहे, लक्षात घ्या, नोट करून घ्या. ओके आता 21 जूनला, आता 21 जून हे जूनचे दिवस, 21 जून आपला इथं जून आहे बघा, हां फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून, हां जून सॉरी इथं जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून, हां
आता ह्या 200 तर काय घेणार, कारण एक आपल्याला जून पूर्ण झालेच नाही, जूनमध्ये 21 दिवस कन्सिडर केले, जून अगोदर मे, एप्रिल, मार्च आणि हा एक. आता एक का घेतला आपण, आता फेब्रुवारी पण पूर्ण नाही झालेला, 28 फेब्रुवारीपर्यंत, पण 29 फेब्रुवारी ना मग तो एक येणार, लक्षात घ्या. आता 21 आणि 3 24, 24 आणि हे 5 आणि 6 किती झालं, सॉरी एक एक किती झालं 30, राईट. 30 वागले सर, रिमाइंडर किती आला, 2 आला, 2 दिवस मागे जायचे कारण मागे आलेलो आहे आपण, राईट. मंगळवार आता, मग सोमवार आणि रविवार, आन्सर आपलं ऑप्शन नंबर 3 रविवार, लक्षात आलं, ट्रिक नोट करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आपला, ओके, जर 4, 5, 8, 13, 14, 17, 22 ही मालिका असेल, ही मालिका अशी सुरू ठेवली, जर 4, 5, 8, 13, 14, 17, 22 ही मालिका अशी सुरू ठेवली तर खालील कोणती संख्या ही मालिकेची राहणार नाही. बघा, 4, 5, 8, 13, 14, 17 आणि 22 डिफरन्स किती, 1, इथे डिफरन्स किती, 3, इथे किती, 5, 1, 3, 5 पुढे काय, 23, पुढे 3, 26, 5, 31 पुन्हा 1, 32, 33, 5 राईट, 1, 3, 5 38 राईट. मग आता मला सांगा कोणती संख्या नाही याच्यात, ऑप्शन नंबर 31, 32, ऑप्शन नंबर आपलं किती आहे बघा, 22 नंतर 1 नंतर 3, 26 आणि 5, 31 राईट, 31 नाही, म्हणजे ही आहेत, ही आहे संख्या, 32 आहे, 32 नंतर आता बघा, 1 झालं, 5 झाले ते 1, 1, 3, 5 राईट, नंतर 1, 3, 5 म्हणजे इथं पाहिजे होती आपली 4. हे बघा, 31, 32, 33 आली ना, नाही सॉरी सॉरी एक मिनटं, हां 1 डिफरन्स आला इथं, आता इथे 3 ॲड केल्यानंतर 35 होणार, इथं पुढे नंतर 3 ॲड केल्यानंतर 40 होणार, ऑप्शन नंबर आपलं 31, 32 आणि 35 आहे, हे ऑप्शन नंबर आपलं आलं राईट. या 3 संख्या आहेत राईट, 31, 32, 35 ह्या ऑप्शन्समधल्या संख्या आहे. डिफरन्स कसा आहे आपला, मालिका कशी आहे, सिरीज कशी, 1, 3, 5 डिफरन्स ते आपण ॲड करायचं, विशेष काहीच नाही, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन 98 नंबरचं आहे बघा, अनआयडेंटिफाईड या शब्दाची सर्व अक्षरे वर्णमालेनुसार लागली तर किती अक्षरांची स्थिती अपरावर्तित राहील, ॲज इट इज राहणार. अनआयडेंटिफाईड राईट, आता आपण इथे वर्णमालेनुसार पहिले काय लिहिलं, मग ए बी सी आय का डी, डायरेक्ट डी डी, ओके ए बी सी डी ई आयडेंटिफाईड ई डब दोनदा आहे ना ई ई, ओके आयडेंटिफाईड, लक्षात घ्या क्रम लावून घ्या आपण, आयडेंटी ई एफ ई ए बी सी डी ई एफ जे एच ए बी सी डी ई एफ जी एच आय, आय किती दोन वेळेस ना, आय आय आयडेंटिफाईड एच आय जे के एल एम एन 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 राईट, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 एन एन झालं, अजून कोणते राहिले आहेत, हे बघा आयडेंटिफाईड झालं, डी झाला, हां टी टी झाला, टी नंतर यू बरोबर,
एक दोन तीन चार पाच सहा सात आठ चार बारा चार अजून एक राहिला का आपला? तीन चार चार आणि तीन झाले राईट. अजून एक कोणता तरी राहिला आहेत बघा तर शोधा. किती आहे संख्या? एक दोन तीन चार पाच सहा हे बघा अनआयडेंटिफाईड ओके एक झालं आहे बरोबर. एन 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 झालं आहे राईट. टी टी झालं आहे राईट. हे बघा हे झाले आहेत मी जे अंडरलाईन करतो ते झाले आहेत. एक दोन तीन चार झालेत राईट. नंतर आय हा आय आणि हा आय झालं आयडेंटिटी. हां एक आय राहिला तर बघा आपला राईट राईट एक आय राहिला तर इथं अन आयडेंटिफाईड ओके एक आय राहिल्यात. आता बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा. एक नंबरला नाही हे बघा कॉम्बिनेशन बसतं आहे का? नाही नाही. पाचला नाही सहाला नाही सातला नाही आठ आणि आठचं कॉम्बिनेशन बसते नऊचं नाही दहाचं नाही अकराचं नाही आणि बाराचं पण नाही. म्हणजे एकच जी कंडिशन ती अपरावर्तित आहे म्हणजे आईची कंडिशन जी अपरावर्तित आहे. असं नंबर्स दिले का इझिली सॉल्व होऊ शकते. नंबर्स द्यायचे कधी पण प्लेस व्हॅल्यू म्हणजे प्लेस व्हॅल्यू म्हणजे नंबर देऊन टाकायचे त्यांचे प्लेस त्यांचे प्लेस व्हॅल्यू दिल्या तर कम्पॅरिझन करायचे फक्त. हे बघा सानवीचं उदाहरण आहे. सानवी डायरेक्शनचं उदाहरण आहे म्हणजे दिशानिर्देशन व प्रोशन आले सानवी. हे बघा मी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण सानवी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते. ही पूर्वेकडे काही अंतर चालत गेली सपोज इथपर्यंत अशी गेली आणि तिच्या डाव्या बाजूला वळते डाव्या बाजूला 90 डिग्री वळते सपोज डाव्या बाजूला 90 डिग्री गेली ती सपोज आणि 50 मीटर चालली इथं डाव्या बाजूला वळून 50 मीटर चालली. नंतर उजव्या बाजूला वळते आणि 135 डिग्री वळते अशी ती टर्न घेतला आणि हे बघा अशी तिने इकडं पाहिलं एक बघा इकडे 90 ही आता डाव्या ही डाव्या बाजूला गेली 90 डिग्री वळली आणि 50 मीटर चालली राईट. आता ती परत उन्हा उजव्या बाजूला होती म्हणजे हे उजव्या बाजूवरून ती किती मीटर चालली आहेत 15 मीटर चालली म्हणजे हे 90 आणि अजून 45 म्हणजे इकडे चालली ती ती किती सपोज 15 मीटर चालली. आता इथपर्यंत पोचली असं पण आपण कन्सिडर केलं पुन्हा इथूनच टर्न घेतला असं तिने इथं टर्न घेतला आणि इकडे इकडेच चालली असेल राईट. इथं बघा इथं इथं नाही एक मिनिट इथं 50 मीटरपर्यंत चाल की गेली ती नंतर इथं टर्न घेतला आणि अशी तिरपी म्हणजे इथं ह्या बाजूला 135 डिग्री वळाली आणि इथं इथं गेली किती मीटर चालली ती 15 मीटर चालत आली राईट. तर आता ती दिशा डाव्या बाजूला कोणती दिशा निर्देश करते डाव्या बाजूला कोणती ही ईशान्य राईट ऑप्शन नंबर 1 लक्षात आलं. डाव्या बाजूला इथं आहे ना ती डाव्या बाजूला कोणती असेल ईशान्य दिशा असेल डाव्या म्हणजे इकडं लक्षात घ्या तर डाव्या बाजूला कोणती दिशा असेल पूर्व बाजूला एक तर ही दिशा कोणती कोणती दिशा ही आग्नेय राईट इकडं नैऋत्य इकडं वायव्य राईट. ऑप्शन नंबर 1 ईशान्य. आता हा जरा कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न होता पण आयोगाने आन्सर आपलं चेंज पण नाही केलं आहे आणि तेच ठेवलेले आहेत. तर खाली व्हीन आकृती आणि तीन शब्दांचे पर्याय दिले आहेत. कोणता पर्याय व्हीन आकृती अचूकपणे दर्शवतो? इतिहास भूगोल नागरिकशास्त्र तीन वेगवेगळे विषय राईट. भारत आशिया आणि युरोप. भारत आशियामध्ये आहेत पण युरोप पण त्याचा काही संबंध नाही ही एक डायग्राम राईट. फुले सुवासिक पांढरा आता इथं आहेत बघा काही फुले सुवासिक पण असतात आणि काही फुले काय असतात पांढरे पण असतात म्हणजे सुवासिक पण असतात पांढरे पण असतात फुले असं हे ती हे कॉम्बिनेशन इथं बसेल पांढरे पण असतात आणि सुवासिक जे असतात ते पांढरे पण असतात. तर ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट ओके. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आता हा झाला कमाईंचे क्वेश्चन 20 क्वेश्चन आहेत म्हणजे जो मॅथ रिजनिंग हा विषय आपला अंकगणित बुद्धिमत्ता हा अतिशय
महत्त्वाचा विषय ठरलेला आहे, अतिशय महत्त्वाचा. महेशला 22 मार्काला आला होता 2023ला, महत्त्वाचा विषय, त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष करू नका. हा विषय तुम्हाला डायरेक्टली मेरिटमध्ये आणेल, मेरिटमध्ये आणेल, लक्षात घ्या. त्यामुळे याच्याकडे दुर्लक्ष न करता न लव. थँक्यू व्हेरी मच वन्स अगेन, व्हेरी मच थँक्यू.